पुणेकरांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या 65व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आज समारोप होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायनानं झाली. महेश काळे यांनी राग शुद्ध सारंगमध्ये विलंबित झुमरा सादर केला. महेश काळे यांनी राग शुद्ध सारंगमध्ये विलंबित झुमरा सादर केला. तराणा आणि बरस बीते हो तुम्हे ढुंडत हू ही बंदिश त्यांनी गायली. त्यानंतर त्यांनी अवघे गरजे पंढरपूर हे भजन सादर केलं. अरुणी किरणी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लोकप्रिय गीतानं त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांच्या गायनास श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. निखिल फाटक तबला, राजू तांबे हार्मोनियम, प्रल्हाद जाधव आणि पूजा कुलकर्णी तानपुरा, प्रसाद जोशी पखवाज, रमाकांत परांजपे व्हायोलिन यांनी त्यांना साथसंगत केली. त्यांच्यानंतर प्रख्यात व्हायोलिन वादक पद्माशंकर यांचं कर्नाटक संगीतातील सूरबद्ध व्हायोलिन वादन झालं. त्यांनी राग हंसध्वनीतील वातापी गणपती भजे ह या आदितालातील रचनेनं सादरीकरणास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधून संत त्यागराजा यांची राग चारुकेशीतील भक्तिरचना सादर केली. त्यांनी व्हायोलिनवर माझे माहेर पंढरी हा अभंग, राग मधुवंतीतील तिल्लाना आणि भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ही लोकप्रिय रचना देखील सादर केली आहे. नीला वैद्य तानपुरा, के पार्थसारथी मृदुंग, जी हरिहर शर्मा खंजिरा यांनी त्यांना साथसंगत केली. त्यानंतर प्रसिद्ध गायक सुधाकर चव्हाण यांचं गायन झालं. त्यांनी राग भीमपलासनं गायनास सुरुवात करून उत्कृष्ट सादरीकरणानं मैफल रंगवत नेली. प्रभाकर पांडव हार्मोनियम, नंदकिशोर ढोरे तबला, गंभीर महाराज औचार, पखवाज, संदीप गुरव, नामदेव शिंदे, अनिता सुळे आणि दशरथ चव्हाण, तानपुरा आणि स्वरसाथ आणि सर्वेश बद्रा यांनी टाळ यांनी त्यांना साथसंगत केली. Thank you.
ब्युरो रिपोर्ट पुणे.